आता बिहारमधील या घटनेत एका मुलीला शिक्षक आवडला, त्यानंतर चक्क लोकांनी त्या शिक्षकाचे अपहरण केले. पुढे काय घडलं पहा. चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधील वैशाली जिल्ह्यात शिक्षकाचे अपहरण करण्यात आले होते. नुकतेच त्यांची रेपुरा पाटेपूरच्या शाळेत नियुक्ती करण्यात आली होती. कुमार हे बेपत्ता झाल्यानंतर बुधवारी रात्री त्यांच्या कुटुंबियांनी रास्ता रोको करून निषेध केला. कुमार यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणात राजेश राय नावाच्या व्यक्तीवर आरोप केलाय. राय यांच्या कुटुंबियांनी कुमार यांना जबरदस्तीने नेऊन त्यांची मुलगी चांदणीशी लग्न केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. जेव्हा कुमार यांनी लग्न करण्यास नकार दिला तेव्हा मारहाण करण्यात आली. लग्न होत असतानाही ते मला वाचवा म्हणत ढसाढसा रडत होते, मात्र कुणीही त्यांच्या मदतीला आलं नाही. शेवटी बळजबरीने त्यांना लग्न करावं लागलं. अशा विवाहाबाबत पाटणा न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत FIR दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. बिहारमध्ये अशा लग्नाला पकडोवा विवाह असं म्हणतात. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. यातच काही दिवसांपूर्वी पाटणा उच्च न्यायालयाने अशा प्रकारचे विवाह वैध ठरणार नाही असं म्हटलं होतं. एका खटल्यात निकाल देताना न्यायालयाने म्हटलं होतं की जबरदस्तीने किंवा दबावाखाली विवाह लावून देणं हे हिंदू विवाह कायद्यानुसार ग्राह्य धरता येणार नाही. असं असतानाही बिहारमध्ये पकडोवा विवाहाच्या घटना थांबत नसून यात वाढच होत असताना दिसून येत आहे.